आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गणपतराव पाटील यांना शिरोळमधून काँग्रेसची उमेदवारी, नृसिंहवाडीत घोषणा. काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेत शिरोळ तालुक्याचं राजकारण नृसिंहवाडीच्या सभेतून शिजलं. साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांना शिरोळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्ष उमेदवारी देईल अशी थेट घोषणा कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यासह अन्य सगळ्याच नेत्यांनी केली. आजच्या सभेत जनतेच्या प्रश्नापेक्षा गणपतराव पाटील यांनी केलेली विकास कामे आणि त्यांच्यासोबत असलेली जनता यावर प्रचंड चर्चा झाली. विशेष म्हणजे सगळ्याच वक्त्यांनी गणपतराव पाटील यांना शिरोळमधून उमेदवारी द्यायची याबद्दलच एकमत मांडलं. 60x180 मंडप खचाखच भरला होता. जवळपास 2200 अधिक कार्यकर्ते बसतील अशी व्यवस्था होती. या सभेत काँग्रेस देईल तो आदेश मानून काम करेन अशी भूमिका विधानसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार गणपतराव पाटील यांनी घेतली. प्रकाश आवाडे यांनीही धमाल उडवून दिली. शिरोळातून गणपतराव पाटील आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राजू शेट्टी यांना उमेदवारी दिली तरी आम्ही त्यांच्या सोबत राहू असं स्पष्टीकरण दिलं. यावेळी शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सर्जेराव शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्यासह अन्य प्रमुखांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या सुमार कामगिरीवर सडकून टीका केली. महानकर न्यूज साठी नृसिंहवाडीहून मोहन जमादार. केलेलं आहे हे विसरून या ठिकाणी चालणार नाही. झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुका असू देत, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असू देत, या सर्वांमध्ये काँग्रेसची विचारधारा पुढे घेऊन जाण्याची एक मोठी जबाबदारी गणपतराव दादांनी स्वीकारली. आणि आज देखील हा मेळावा घेत असताना मी हा मेळावा घेणार, ताकदीला घेणार असा शब्द दादांनी दिला. आणि आम्हाला आनंद वाटतो की दादा जयसिंगपूर पासून जी मिरवणूक आपण काढली, खऱ्या अर्थानं या तालुक्यातल्या काँग्रेसला उर्जित अवस्था आणून म्हणून आणण्याचं काम जर आपण आज या निमित्तानं केलं म्हणलं तर त्या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही. आणि मग पुढच्या काळात देखील ही जनसंघर्ष यात्रा सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली एवढीच आहे की सामान्य माणूस अडचणीत आलेला आहे, शेतकरी अडचणीत आलेला आहे, महिला अडचणीत आहेत, बेरोजगारी वाढत चाललेली आहे, आपल्या तालुक्याच्या अडचणी आपल्यालाच या ठिकाणी माहित आहेत. आणि म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीचा विचार करता सामान्य माणसावर जो अन्याय होत चाललेला आहे त्या अन्यायाच्या विरुद्ध हा संघर्ष आहे. तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी अशोक चव्हाण साहेब रस्त्यावर उतरलेले आहेत, काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरलेला आहे. आता आपली जबाबदारी आहे पुढच्या काळामध्ये काँग्रेसच्या विचारानं भविष्य काळात जाण्याची भूमिका आपण सर्वांनी या ठिकाणी स्वीकारली पाहिजे. परवाच 8 दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या भाजप शिवसेना सरकारने एक अध्यादेश काढला. काय अध्यादेश आहे? वीर ज्याची असेल इथं शेतकरी मंडळी बसते करण्याची भूमिका आदरणीय अशोक चव्हाण साहेबांनी घेतलेली आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं. गणपतराव दादांच्या पाठीशी सारे पाटील साहेबांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात, त्यांना आपण साथ द्यावी अशा पद्धतीची विनंती करतो. सत्य न्यायाला पाहिजे हीच भावना जनसामान्यांची आहे. आणि यासाठी एवढ्या मोठ्या संख्येनं आता आपल्या संघर्ष यात्रेला प्रतिसाद मिळतोय. कालपासून साहेब जनसंघर्ष यात्रा सुरू झाली, ती आज वाडीमध्ये या नसोबा वाडीमध्ये आलेल्या दत्तांच्या क्षेत्रावर आलेली आहे. दत्त महाराजांच्या क्षेत्रावर आलेल्या असताना काल आपण अंबाबाईंचा आशीर्वाद घेतला, आज श्री गुरुदेव दत्तांचा आशीर्वाद आपण घेतोय. आणि महाराष्ट्रातल्या देशातल्या आम जनतेला उद्याच्या येणाऱ्या 2019 निवडणुकीमध्ये सर्वसामान्य लोकांच्या कल्याणकारी सरकार यायला पाहिजे याच्यासाठी म्हणून आता ही जनता जनार्दन त्या देवाकडे मागणी करते. फक्त काँग्रेसकडे काँग्रेसचा 100% इथं आपण देणारा गणपतराव पाटील हे आमचे उमेदवार आहे. आमचं दाखवून काय नाही आहे, दुसरं कोणाचं नाव कुणाच्या डोक्यात नाही. आमच्या सगळ्यांचे उमेदवार गणपतराव पाटील आहे. चालतंय काय मान्य आहे काय? आता सुट्टी द्यायची नाही. अशोकराव चव्हाण साहेब आले तिथं
काँग्रेस एकसंघपणाने उभी करा. आम्ही तुम्ही सांगा ते त्या त्या जिल्ह्यातले राजकारण तुम्ही सगळे ठरवा, त्या पद्धतीने गतिमान करा. आमचं पूर्ण सरकार प्रदेश बंद राहील हा विश्वास त्यांनी सगळ्यांनी दिलाय. आमच्यात मतभेद कुरबुरी होत्या, आम्ही सगळ्यांना तिलांजली द्यायला सगळ्यांनी मान्य करून त्या पद्धतीने पुढे गेलो. तुम्हाला माहिती आहे की नाही सगळ्यांची राजकारण या तालुक्यातही खूप खटखटलं, हातकरंडा तालुक्याची खूप खटखटलं, त्याचे परिणाम सर्वसामान्य कार्यकर्त्यांना चटके बसल्याचं. पुढारी आपापल्या परिणाम पुढे घेत गेला, फारसा त्यांच्यावर परिणाम होत नाही, पण खरे चटके बसले त्या राजकारणाचे त्याच सर्वसामान्य बंधू भगिनींना बसलेत. त्यांनी ताकदीनं आता या पुढच्या काळामध्ये पुढाऱ्यांना सांगितलंय तुमची गटबाजी आता चालणार नाही, सगळे एकसंघपणाने काम करा आणि परत या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे सगळे उमेदवार विजयी व्हायला पाहिजेत यासाठी ताकदीनं काम करूया. माझी आपल्याला विनंती आहे, कैलासवासी साने पाटील साहेबांचा आदर्श आपल्या समोर आहे, त्यांनी तळागाळातल्या सर्वसामान्यांच्यासाठी केलेलं काम आपल्या समोर आहे. दत्त कारखान्याची निर्मिती कशी झाली, पाटील साहेब कसे चेअरमन झाले, त्याच्यानंतर कारखाना कसा मोठा झाला. साहेब आज महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा कारखाना म्हणून जवाहर कारखाना जो आहे, कारखाना करून तिथं दादाने ती जबाबदारी तिकडची स्वीकारली हा इतिहास आहे. त्यामुळे या भागातल्या सगळ्या बंधू भगिनींना मी या निमित्तानं सांगतोय, कोण काय म्हणायचं ते म्हणू दे. या पुढच्या काळामध्ये प्रकाश आवाडे गणपतराव हे दोन नाहीत हे जाहीरपणानं तुम्हाला या ठिकाणी जे काय करायचं ते उघडपणानं ताकदीनं आणि हलगी वाजवून गणपतरावांना विजय करायच्यासाठी म्हणून काम सुरू करा, रात्रीचा दिवस करा. सर आमची विनंती आहे तुम्हाला, परत एकदा प्रदेशाध्यक्षांना विनंती आहे की तडजोड हे मेरिटवर करा. खासदार मागतील माझा तालुका म्हणणार ते म्हणायला काय आमचं म्हणणं नाही, त्यांचं मागायलाही म्हणणं नाही, पण इथल्या या तालुक्याच्या नाडी परीक्षा करा. एका सोडून 4-10 लोकांच्याकडनं इथला सर्वे करून घ्या, त्या सगळ्या सर्वेत गणपतराव पाटीलच पाहिजे आणि 100% ते विजय होणार हे सत्य आहे. त्यासाठी आपण जे लागेल ते ताकद लावूया. मी फार मोठं भाषण करणार नाही, पण एकदा परत एकदा सांगतो की या महाराष्ट्राचं राजकारण बदलायचं, दिल्लीचं राजकारण बदलायचं आहे. मी खासदार राजू शेट्टींना इकडे घ्यायचं का बोललो, त्यांनी जाहीरपणाने सांगितलेलं आहे की आम्ही भाजपला सुडचिट्टी दिल्या म्हणून, त्यांनी भाजपला त्यांनी सुडचिट्टी दिल्या. मग आता आमच्या बरोबर एकत्र येते यायला का आमची हरकत नाही, आम्ही जरूर त्यांचं स्वागत करू. पण त्यांनी आमच्या सगळ्या इतर सगळ्या नेते मंडळींची जागा वाटपाबद्दल चर्चा करावी, तो अधिकार आमचा नाही. नेते मंडळी त्यांनी सगळ्यांनी बोलावं, पण आम्ही या जिल्ह्यात जिथं जिथं जे जे काँग्रेसचे आमचे नेते मंडळी सांगतील ते 100% यशस्वी करून दाखवू. म्हणजे हातकरंड्यातलं जयवंतराव आवळेंचे चिरंजीव राजू बाबा आवळे उमेदवार आहे, जाहीर करतो साहेबांच्या वतीनं परवानगी घेऊन आपली आमचे पीएन आहेत, आम्हाला काँग्रेसकडे ज्या ज्या उमेदवारी येतील या आघाडीमध्ये त्या सगळ्याच्या सगळ्या जागा जिंकायच्यासाठी आणि आघाडी इतरही उमेदवार विजयी करायच्यासाठी आम्ही पराकाष्ठा करू. 100% काँग्रेसच्या नेतृत्वाखालचं सरकार राज्यात आणि देशात आणू हा विश्वास या निमित्तानं देतो आणि समाजाचं काम करायचं त्यावेळेला मी तुमच्यावर असेल त्यावेळेला तुम्हाला आव्हान करेल, त्यावेळेला तुम्ही मला साथ देण्याची गरज आहे. कामाच्या निमित्तानं तुम्ही मला साथ द्यावी या ठिकाणी कळकळची विनंती मी करतो. या ठिकाणी हा जो तालुका आहे हा काँग्रेसमय तालुका आहे. पूर्वी या तालुक्यामध्ये जे जे नेते होऊन गेले ते सगळे काँग्रेसचे नेते, आदरणीय कैलासवासी साने पाटील साहेब असतील, आदरणीय कैलासवासी दत्तापंडा कुमार असतील, आदरणीय कैलासवासी बाळासाहेब माने असतील, आदरणीय कैलासवासी दत्ताजीराव कदम असतील, सरोज नेते असतील, आदरणीय आवडे दादा असतील, आवडे साहेब असतील, या सर्वांनी काँग्रेस नेत्यांनी या तालुक्याचा विकास केलेला आहे. सर्वांना विकास कुठलाही विकास या तालुक्यात राहिलेला नाही. मग ते सोसायटी पासून असेल, शाळा असतील, रस्ते असतील, गटरे असतील, व्यायामशाळा असतील, वाचनालय असतील आणि बँका असतील, पतसंस्था असतील, या सर्वांगाचा विकास या तालुक्याचा
या काँग्रेसच्या नेते मंडळीने केलेलं आहे आणि त्यांचा आदर ठेवून मी काँग्रेस नेता एक कार्यकर्ता म्हणून मी काम करण्याची दृष्टी ठेवून आज समाजामध्ये आज तालुक्यामध्ये जे काही प्रश्न निर्माण झाले ते सोडवण्यासाठी मी मनापासून काम करतोय आणि सर्वांगानं आज आमच्या तालुक्यात तुम्ही जर बघितला तर क्षारपड जमीन 20,000 ते 22,000 एकर क्षारपड जमीन झालेली आहे. 50-50 वर्षे ती जमीन पडून आहे आणि ती जमीन सुधारण्याच्या दृष्टीने सुरुवात या वर्षी केली आणि 5,000 एकर वरती क्षार मुक्त जमीन करून आम्ही त्यातनं पिक कसे पद्धतीने येतील हे बघण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतो आहे. त्याचप्रमाणे आमच्या तालुक्यामध्ये कॅन्सर पीडित संख्या जास्ती आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करायला पाहिजे हे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना विषमुक्त अन्न कसं मिळेल हे बघण्याची दृष्टी ठेवून आम्ही काम करत निघालेलो आहे आणि मी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून सातत्यानं काम करत राहील. जे प्रमुख लोक जे सांगतील त्याचा विचार करून मी पुढे दृष्टी ठेवण्याचं काम करेल आणि मी फार वेळ या ठिकाणी घेत नाही कारण नेते मंडळींना बोलायचं आहे संघर्ष काय आणि कशासाठी करायचा आहे हे त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं समजून देण्याची गरज आहे. म्हणून तुम्ही या ठिकाणी अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि आभार न मानता मी थांबतो आणि पुन्हा या ठिकाणी आलेली नेते मंडळाची गोष्टी एवढ्या सांगून मी थांबतो. नमस्कार. सन्मान्य गणपतरावजी पाटील त्यांचे सर्व सहकारी पत्रकार आणि जमलेल्या सर्व बंधू भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, मी सर्वप्रथमतः स्वर्गीय साने पाटील साहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करतो कारण एक निष्कलंक आणि निस्वार्थीपणाने काम करणारा एक सामाजिक नेता म्हणून साने पाटलांनी आपलं आयुष्य या सगळ्या भागाकरता या ठिकाणी व्यतीत केलं. मला आठवण झाली स्टेजवर बसल्या बसल्या 2014 किंवा त्यापूर्वीच्या अगोदरच्या काळामध्ये त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ सुद्धा बंटी पाटील आपण याच ठिकाणी आपण केला होता. ज्यावेळी 2004-05 साली चव्हाण साहेब या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापूर आला होता. अर्धा जिल्हा 650 गाव पाण्यामध्ये गेली होती. शिरोळ भागामध्ये पाऊस न पडता सुद्धा खाली आलमटीचं धरण अडवल्यामुळं सगळं पाणी या भागामध्ये शिरलं होतं. कागवड असेल कुंडवाड असेल या भागामध्ये आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं पूरग्रस्त भागाला मनापासून मदत सगळे केले. पण काळजी करू नका काल बंटी पाटील आपलं मनापासून यात्रेनंतर करणार आहे. या जनसंघर्ष यात्रेच्या संदर्भातला जो शुभारंभ काल आपण केला मला असं वाटतं महाराष्ट्राला दिशा दाखवण्याचं काम बंटी पाटील आपल्या माध्यमातून झालं आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये या जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून आणि म्हणून प्रकाशांना म्हणाले आता आम्ही सगळेजण आवडे साहेब आवडे दादा पुत्र दादा ते म्हणजे आम्ही सगळे आता हातात हात घालून आम्ही आता काम करू. मला आनंद वाटला कारण आतापर्यंत पायात पाय राहून आपण काम करत होता. बरे वाटलं हे पायात पाय घालून घालून आपली काय अवस्था झाली आपल्याला जनसंघर्ष करण्याची पायरी आपल्याला आली आणि म्हणून आता आपल्याला ठरवा लागणार की हे आता वेळ वेगळी आहे काय घडलं असेल कालपर्यंत विषय सुटून द्यायचा. पण आज अशोकराव चव्हाण साहेबांचं मला अभिनंदन करायचं की अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी ह्या यात्रेचं नियोजन केलं. काल बसून बघतोय आम्ही रस्त्या रस्त्यामध्ये तरुणांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसतोय महिलांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसतोय. शेतकरी तर आताच देव पाण्यात घालून बसले की कधी निवडणूक लागतील कधी या सरकारला आम्ही आता घरी पाठवतोय अशा प्रकारची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे आणि म्हणून आपल्या सर्वांची मला या ठिकाणी विनंती करायची. हा जनसंघर्ष यात्रा आपण कशा करता काढली याबद्दल विखे पाटील साहेब अशोकराव चव्हाण साहेब आपल्या भाषणामध्ये सांगतील. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की गेल्या 4 वर्षामध्ये जे सरकार या महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये जे आलेलं आहे ते तुमच्या माझा संसार प्रपंचाचं वजन वाढवलं करणार हे सरकार आहे. हे सरकार उंचवल्याशिवाय आता तुमच्या माझ्या पुढच्या पिढीला मित्रांनो चांगले दिवस प्राप्त होणार नाही. सरकारी चळवळ मुडीत काढण्याचा प्रयत्न सुरू झाला. राज्यातले सरकारी साखर कारखाने मोडण्याचा प्रयत्न सुरू झाला. दुधाचा धंदा सुद्धा या राज्यामध्ये उद्ध्वस्त करण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे. माझं आव्हान आहे सरकारला सांगतो काल कोणीतरी आमच्या पक्षाचे ज्यांना पक्षानं मोठे केलं ते पक्ष सोडून गेले आणि काल अध्यक्ष त्यांचं एक स्टेटमेंट आलं सांगतो तुम्हाला काय स्टेटमेंट आलं की ते म्हणजे आता काँग्रेस मध्ये जनसंघर्ष यात्रा काढायची गरज आहे याचा काय परिणाम होणार नाही. कोण आला आणि कोण गेला याचा कधी काँग्रेसवर परिणाम झाला नाही. जोपर्यंत सामान्य माणूस हा काँग्रेसची ताकद आहे निश्चितपणाने काँग्रेस या देशामध्ये राज्यामध्ये आपला अस्तित्व दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि ती जबाबदारी तुम्हाला मला सर्वांना मित्रांनो आपल्याला लढायची आशा करतो आणि लढाई करायची असेल जो पक्ष निर्णय घेईल त्या निर्णयाप्रमाणे तुम्हाला मला सर्वांना
पुढची वाटचाल या माध्यमातून आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे. दत्त सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्रामधला एक नंबर एक चा कारखाना आहे. आम्हाला अभिमान आहे या साखर उद्योगामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो. नरसोबावाडे हे गुरुदत्ताचं ठिकाण आहे, महत्वाचं स्थान आहे आणि आज आपण इथं आलो इथून आपल्याला संदेश घ्यायचा आहे, इथून आपला आशीर्वाद तुमच्या सर्वांचा घ्यायचा आहे की महाराष्ट्रामध्ये आता परिवर्तन केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आज वातावरण बदलते मित्रांनो, त्या टीव्हीच्या जाहिरातीवर SMS वर सोशल मीडियावर जाऊ नका, त्यांच्यावर दबाव आहे सरकारच्या बाजूने बोलण्याच्या संदर्भामध्ये. पण हा चित्र बदलतंय, अधिकारी वर्ग सुद्धा आता बदलायला लागलेला आहे. अधिकारी सारखे आम्हाला खासगी भेटतात, आम्हाला प्रश्न पडले अधिकारी आता आम्हाला का भेटायला लागले. एका कमिशनला मी विचारलं, कमिटीनं म्हणलं 4 वर्ष आलो नाही भेटायला, आज काय येतो भेटायला, नाही म्हणलं साहेब हे पुढचं तुमचं सरकार येणार आहे व्हावी अशा सर्वांच्या वतीने या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. एक चांगला कार्यक्रम गणपतराव पाटील साहेब आपण या ठिकाणी घडवला, त्याबद्दल जय आपलं अभिनंदन करतो, आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. चांगली सुरुवात आमच्या भाटीपाडे साहेबांनी केली. ही जनसंघर्ष यात्रा नाही तरी आता ही परिवर्तन यात्रा आहे असणार हरकत नाही. इतक्या चांगल्या पद्धतीने कोल्हापूरमध्ये येताना सकाळपासून आम्हाला जे अनुभव मिळत सरकारची एकूण जी मानसिकता आहे, मला असं वाटतं की सरकार अस्तित्वात आहे गेले अशा प्रश्नाचा आपल्या सर्वांना उपस्थित होतो. कारण ज्या व्यक्तीने या सगळ्या राज्यामध्ये घटना घडतायत आणि विकास कामाच्या मुद्द्यावर आता ही निवडणूक करण्यापेक्षा आता जातीवर आधारित ह्या निवडणुका करायच्या म्हणून सनातन संस्थेसारख्या लोकांकडून जे आता राज्याच्या पुरोगामी विचाराच्या लोकांच्या हत्या झाल्या त्याची पाठराखण करत सरकार आता सरकारच्या विरोधामधला जो आवाज आहे, जो पुरोगामी विचार आहे, तो भीमा कोरेगावच्या जमिनीनंतर जी काही या सगळ्या लोकांची धरपकड सरकारने सुरू केली